दरवर्षी उन्हाळा हा ऋतू संपण्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागात कच्च्या कैद्यांच्या आंब्याचे लोणचे तयार करण्याची लगबग सुरू असते याही वर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच राहत असल्याने घाटनांद्रासह परिसरात घरोघरी महिला भगिनींची लोणचे तयार करण्याची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत यावर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे बाजारात आंबे विक्रीसाठी न आल्याने यावर्षी आंब्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून पन्नास साठ रुपये प्रति किलो या दराने आंबे मिळत आहेत सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात रोज भरणाऱ्या भाजी मंडईत कच्च्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने हे आंबे विकत घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती तर विशेष म्हणजे घरातील कुटुंबांच्या संख्येवरून हे आंबे खरेदी केले जात आहेत हे लोणचे दुकानातल्या लोणच्यापेक्षा चवदार व स्वादिष्ट लागत असून बाजारात मिळणाऱ्या कितीतरी पटीने स्वस्त पडते त्यामुळे आर्थिक बचतही होते व वर्षभर पुरत आहे पूर्वी लोणचे तयार झाल्यावर लोणच्याचा वाणोळा म्हणून हे लोणचे घरोघरी जाऊन देण्याची प्रथा होती मात्र बदलत्या काळानुसार ही प्रथा आता लोप पावत चालली आहे प्रतिनिधी राम जोशी जोशीसह आधार न्यूज घाटनांद्रा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा